नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड। आम्ही घेऊन आलो आहोत कोल्हापूर सकाळचा दिवाळी अंक जगण लाईव्ह। या जगण लाईव्ह दिवाळी अंकात अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, कहाण्या आहेत, बातम्यांमागच्या बातम्या आहेत, माणसं कशी जगतात, कशी राहतात ह्याचं वर्णन आहे। आणि ते याची देही याची डोळा आमच्या रिपोर्टरने जाऊन अनुभवलेलं आहे आणि हे अनुभव तुमच्या समोर ते घेऊन आले आहेत। दिवाळी अंकात हे सगळं तुम्हाला वाचायला मिळेलच, पण आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून या रिपोर्टरमध्ये काय असेल हे तुम्हाला सांगत आहोत। आमचा लुमाकांत जो चीफ रिपोर्टर आहे सकाळचा कोल्हापूरचा, त्याने एका गावात गेला। हे गाव असं आहे की जे तुमचं भविष्य सांगतं, तिथली माणसं तुमचे भविष्य सांगतात, तुमच्या 10 पिढ्यांची कुळी सांगतात, त्यांचा इतिहास सांगतात, तुमच्या आजोबा पणजोबांच्या नावांच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत। ही कसली माणसं आहेत, ही कुठं राहतात, काय करतात, कसा चरितार्थ चालवतात, हे सगळं लुमाकांत जाऊन पाहून आलाय। लुमाकांत सांगते नेमकं काय प्रकार आहे, कुठे जाऊन आलाय तू? कोल्हापूर पासून एक साधारण 150 किलोमीटरवर कर्नाटक राज्यात हे एक गाव आहे। या गावाचा मुख्य व्यवसाय हा हेळवीच आहे। हेळवी म्हणजे जे तुमची कुळी सांगतात, तुमची पिढ्यांपिढ्याचं रेकॉर्ड त्यांनी त्यांच्याकडे जतन करून ठेवलं। त्यातलं काही रेकॉर्ड हे मुडी लिपीत आहे, तर काही आता अलीकडच्या एक 10-15 वर्षातला रेकॉर्ड हे सगळं मराठीमध्ये। 4-4, 5-5 पिढ्यांनी ही परंपरा अशी जतन केली आहे। हे जे हेळवे आहेत हे कर्नाटकातून महाराष्ट्रातील तालुकावार फिरत आहेत आणि घरोघरी जाऊन त्यांचे पुढची पिढी काय करते याच्या नोंदी ते घेत आहेत। ट्री मॅप प्रमाणे त्यांच्याकडे अशा सगळ्या नोंदी आहेत। सगळा वंशवृक्ष ते तुमच्याकडे त्यांच्याकडे जतन करून ठेवलेला आहे, जतन करून ठेवलेला आहे। आणि साधारण 1151 सालापासून हे रेकॉर्ड त्यांनी आले। 12व्या शतकात जेव्हा रामदेव रायांचं राज्य होतं, सुवर्ण काळ होता मराठी साम्राज्याचा, तेव्हापासूनच्या नोंदी आहेत। म्हणजे आपल्याकडे शके 1200 ते टीका केली ज्ञानेश्वरी, म्हणजे ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली त्यावेळेपासूनच रेकॉर्ड। मला वाटतं युरोपात सुद्धा हे रेकॉर्ड कमी असेल। आपल्याकडे ब्रिटिशांनी रेकॉर्ड आणलं, त्यांनी हे सगळं डॉक्युमेंटेशन केलं असं आपण कौतुक करतो, पण ह्या हेळवींनी हे रेकॉर्ड जतन करून ठेवले। काय काय असतं त्याच्यात? आता हे हेळव्यांचं एक पूर्ण गावच आहे। वर्षातील 4 महिने हे हेळवी त्यांचं गाव सोडून महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्रातील घरोघरी जाऊन त्याच्या नोंदी घेतात। ह्या नोंदी घेतल्यानंतर पण त्यांना जी शिधा म्हणून जे काय देईल तेवढं ते समाधान मानतात। प्रत्येक गावात गेल्यानंतर एखादा चौक किंवा एखादं मैदान बघतात, तिथं ते आपली ऊड असलेली एक रुबाबदार असलेला बैलगाडी असलेली तिथं ठेवतात आणि आजूबाजूला असणाऱ्या घरात ते फिरतात आणि त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नोंदी घेतात। त्यांच्या नातवांना वगैरे, त्यांच्या आजोबा कोण होते, ते काय करत होते, त्यांचं स्थलांतर कुठून कुठं झालेलं आहे, त्यांचं शिक्षण काय होतं, त्यांची कुळी मंत्र गोत्र काय आहे, हे सगळं ते सांगतात। आणि या सगळ्या नोंदी त्यांच्याकडं असलेल्या एक विशेष नोंदी बुकमध्ये आहे। ते नोंद बुक त्यांनी खास बाइंडिंग करून घेतलेलं आहे। बेळगावमध्ये त्याच्यासाठी एक खास कारागीर आहे आणि या नोंदी त्यांना आता अलीकडच्या काळात कुणबी असू दे किंवा जात पडताळणीसाठी उपयोगी पडतात। बरोबर, क्या बात आहे। म्हणजे हे जे डॉक्युमेंटेशन आहे 12व्या शतकात झालेलं, ते वाया जाणारं नाहीये, ते जतन करणारे लोक आहेत, ते विशेष आहे। महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, भारताची जी संस्कृती आहे, ज्याचं लोकांना, परदेशी लोकांना अप्रूप असतं ते हे आहे की त्यांची ती बाइंडिंग केलेली वही असेल, खतावणी रजिस्टर ज्याला काय म्हणायचं, मोडी लिपीत त्याच्या नोंदी ठेवलेल्या आहेत, शतकानुशतके ठेवलेल्या आहेत। आपला बैलगाडी घेऊन जायची, एखाद्या चौकात थांबायचं, एखाद्या घरात जायचं, त्यांना त्यांची सगळी कुळी सांगायची, त्याचं डॉक्युमेंटेशन सांगायचं आणि त्यांनी त्यांच्याकडून पैशाची अपेक्षा करायची नाही, तर वस्तुरूप म्हणजे धान्य जरी घेतलं तरी पुरे होतं असे गावोगाव हे लोक फिरतात। मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं वैभव आहे, हे आपल्या भारताचं वैभव आहे, ते आपण जतन करायला पाहिजे। आणि त्यांच्या कहाण्या, त्यांच्या स्टोरी, त्यांचं जगणं, आम्ही हे सगळं जगणं लाईव्ह या दिवाळी अंकातून घेऊन आलोय। तेव्हा हा दिवाळी अंक वाचायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे पाहायलाही विसरू नका। धन्यवाद।